नमस्कार, पाहणार आहोत वेगवान शहराचं वेगवान बातमीपत्र नवी मुंबई फास्ट. पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला खिंडार पडले आहे. तुर्भे स्टोअर येथील सुरेश कुलकर्णी यांच्यासह चार नगरसेवकांनी रविवारी भाजपला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. सुरेश कुलकर्णी हे आमदार गणेश नाईक यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. पुढील काही दिवसात भाजपचे आणखी काही नगरसेवक शिवसेना राष्ट्रवादीच्या वाट्यावर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी शहरात पक्षांतराचे नाट्य चांगलेच रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येते. माथाडी कामगारांच्या राज्य सरकार आणि संबंधितांकडे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्याकडे लक्ष वेधण्यासाठी तमाम माथाडी कामगारांच्या वतीने 26 फेब्रुवारी रोजी लाक्षणिक संप पुकारण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने हा संप होणार आहे. पाचही बाजारांतील सर्व व्यवहार या दिवशी बंद राहण्याची शक्यता आहे. निवेदने करूनही मागण्यांची पूर्तता न झाल्याने लाक्षणिक संप पुकारणे भाग पडले असल्याचेही माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले. घणसोलीत सिडकोच्या मालकीच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या भूखंडावर भंगार माफियांनी अतिक्रमण केले. विशेष म्हणजे 12.5% योजनेअंतर्गत प्रकल्पग्रस्तांना देण्यासाठी भूखंड नसल्याची ओरड सिडकोच्या संबंधित विभागाकडून केली जाते. मात्र त्याचवेळी सिडकोच्या मालकीच्या मोक्याच्या भूखंडावर बिनदिक्कत अतिक्रमण केले जात असून यावर संबंधित विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली. महापालिका निवडणुकीत मनसे रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेत. सानपाडा येथे आयोजित पश्चिम महाराष्ट्र महोत्सव प्रसंगी ते उपस्थित होते. यावेळी पालिका निवडणूक कालावधीत नवी मुंबईत आपली तोफ डागणार असल्याचे ठाकरे यांनी संकेत दिले. त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या मनसैनिकांच्या आशा पल्लवीत झाल्यात. सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले. पुढील वर्षभरात या मार्गावर प्रत्यक्षात मेट्रो सेवा सुरू करण्याची सिडकोची योजना आहे. मात्र मेट्रोचे संचालन आणि देखभालीसाठी कोणतीही कंपनी पुढे येताना दिसत नाहीये. यातच MMRDA ने महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेड या उपकंपनीच्या माध्यमातून मेट्रोची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. तसा प्रस्ताव सिडकोला सादर करण्यात आलाय. मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे समजते. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध ठिकाणी मार्केट बांधण्यात आले असून मार्केटमधील गाळे भाडे तत्वावर देण्यात आलेत. या गाळ्यांना रेडी रेकनरनुसार भाडे आकारले जात आहे. परंतु नागरिकांची वर्दळ नसलेल्या ठिकाणी रेडी रेकनरच्या दरानुसार लावण्यात आलेले भाडे जास्त असल्याने त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसून गेल्या अनेक वर्षापासून गाळे बंद अवस्थेत आहेत. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असून याबाबत निर्णय घेण्यासाठी प्रशासन उदासीन आहे. तर हा होता नवी मुंबईतील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 24 नवी मुंबई फास्ट.